नागपुर पुलिस आयुक्त ने एक बार फिर नायलॉन मांजा बेचने वालों के खिलाफ बड़ी कार्रवाई को अंजाम देते हुए उन पर सख्त से सख्त कार्रवाई करने की बात कही है। नागपुर शहर में प्रशासन द्वारा प्रतिबंध के बावजूद लोगों ने कुछ विशेष प्रकार के मांजे की खरीदी बिक्री जारी रखी है। ऐसे में शहर पुलिस द्वारा लगातार कार्रवाई को अंजाम दिया जा रहा है। आए दिन किसी न किसी क्षेत्र से प्रतिबंधित मांजा जब्त किया जा रहा है। अब एक बार फिर पुलिस आयुक्त अमितेश कुमार ने इन नागरिकों पर कड़ी से कड़ी कार्रवाई करने का इशारा दिया है। 3 वर्षात जे नायलॉन मांजा विरुद्ध गुन्हा दाखिल झालेली आहे त्या सर्व आरोपी परत नायलॉन मांजाचे विक्री किंवा वापर करत आहे का याचे खात्री सुरू करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्यावेळी ज्यांनी नायलॉन मांजा जरी इथे पकडण्यात आली तर कुठून त्यांनी आणले होते ते लिंकेजेस परत तपासणी करून उद्देश हेवढेच आहे की यावर्षी शहरात नायलॉन मांजाचे सेल परचेज वापर होता कामा नये। त्याचबरोबर काइट फ्लाइंगवर वॉच ठेवण्यासाठी आणि त्यामध्ये नायलॉन मांजा वापर होत आहे का त्यासाठी ड्रोन्सचे पण वापर आमचे 5 मोबाईल सर्व्हेलन्स व्हेकल्सचे जे ड्रोन्स आहे त्याचे पण वापर करण्यात येत आहे। मानवी इंजुरीज ह्युमन इंजुरीजचे व्यतिरिक्त बर्ड्स आणि इतर जे त्यांचे एन्व्हायरमेंटल इश्यूज आहे त्या दोन्ही गोष्टीला लक्ष ठेवून आम्ही मांजा विरुद्धची मोहीम सुरू केलेली आहे। आपको बता दें कि एक बार फिर प्रतिबंधित मांझे को लेकर पुलिस एक्शन मोड में दिखाई दे रही है। एनबीसी न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।